नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत आणि आपल्या पसंतीला उतरलेले आहेत. मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे महा TIT पवित्र पोर्टलद्वारे जी महा शिक्षक भरती होऊ घातलेली आहे त्यासाठी अतिशय मोठी सुवर्ण संधी या माध्यमातून त्या उमेदवारांना प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण ज्याला म्हणतो यामध्ये प्रामुख्यानं अभियोग्यता हा घटक जो महत्त्वाचा आहे त्या घटकामध्ये तर्कशास्त्रीय युक्तिवाद आपण पाहणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला कार्यकारण भाव चाचणी ही द्यायची आहे. आणि शिक्षक होत असताना तर्कशास्त्रीय युक्तिवाद त्या शिक्षकाच्या अंगी असला पाहिजे या दृष्टिकोनातून यावरती काही प्रश्न असणार आहेत. अर्थात ही परीक्षा सरकारी खाजगी शाळातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी त्या ठिकाणी असणार आहेत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा त्या ठिकाणी दाबा. पोहोचतील तर्कशास्त्रीय युक्तिवाद ज्याच्यामध्ये कार्यकारण चाचणी ही घेतली जाते, कार्यकारण भाव हा तुमचा पाहिला जातो. आता प्रश्न दिलाय, समुद्राचे पाणी खारे असते कारण. पर्याय दिलाय त्यामधील मासे व इतर जलचर प्राणी हे खारे करतात. ब, त्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असतं. क, त्यामध्ये अधिकाधिक काय म्हटलंय, नद्या मिसळलेल्या असतात. प्रश्न चौथा आहे त्यामध्ये मीठ नसते. तर याच्यामध्ये योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी सांगावा लागेल तो म्हणजे ब, क्षारांचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून समुद्राचं पाणी हे खारट असतं. तर्क तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यामधला कार्यकारण भाव सुद्धा शोधायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, रोजचे वर्तमानपत्र वाचले पाहिजे. कारण का? अ सांगितलंय पर्याय, सभोवतालच्या घटनांची माहिती मिळते व ज्ञान वाढते. ब, थोडा वेळ टाइमपास होतो त्यासाठी सुद्धा पेपर वाचणारे माणसं आहेत. क, नव्या चित्रपटाबद्दल माहिती मिळते, काहींना याचंही आकर्षण असतं. ड, वेगवेगळ्या तारकांची चित्र त्यामध्ये समाविष्ट असतात. तर चारही पर्याय हे पेपरशी निगडीत असले तरी योग्य पर्याय हे अ, सभोवतालील घटनांची माहिती मिळते आणि आपलं ज्ञान वाढतं, ज्ञान वृद्धिंगत होतं. हा युक्तिवाद आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. तीन, वाढलेली नखे वेळोवेळी कापून टाकावीत. अ, ती कपड्यात अडकून कपडे फाटू शकतात, बरोबर वाटतंय. ब, तोंड धुताना नख लागू शकतं, हेही बरोबर वाटतंय. क, भांडताना नखे तुटू शकतात, हेही बरोबर वाटतंय. जेवताना नखातील घाण तोंडात जाऊ शकते, हेही बरोबर त्या ठिकाणी वाटत आहे. परंतु सगळ्यात योग्य आणि बरोबर वाटतंय ते म्हणजे जेवताना नखातील घाण तोंडात जाऊ शकते आणि म्हणून याचं योग्य पर्याय ड आहे. प्रश्न चौथा आहे, भारत हे लोकशाही राष्ट्र आहे कारण. लोक स्वतः राज्यकारभार करतात. ब, ते भांडवली व हुकुमशाही राज्य नाही. क, लोकांनी निवडलेले प्रतिनिधी राज्यकारभार पाहतात. ड, सर्व निर्णय हे लोकांच्या मर्जीनुसार घेतले जातात. चारही पर्याय बरोबर वाटत असले तरी क पर्याय आहे, लोकांनी निवडलेले प्रतिनिधी राज्यकारभार त्या ठिकाणी पाहतात, योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पाचवा आहे, पेटत्या मेणबत्तीस हवाबंद केल्यास ती विजते कारण. ज्वलनशील वायू ऑक्सिजनचा तुटवडा असतो. ब, मेणबत्तीस हवा मिळत नाही. क, मेणबत्तीस कोणीही बघू शकत नाही. ड, तिला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो. याचं योग्य उत्तर आहे, ज्वलनशील वायू असताना त्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा हा असतो. कारण ज्वलन होत असताना ऑक्सिजन लागतो, त्याचा तुटवडा लागतो आणि म्हणून
मेणबत्ती हवा बंद डब्यात विझते हे त्याचं योग्य उत्तर आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे प्रश्न तार्किक क्षमता ओळखण्याच्या दृष्टिकोनातून असतील। निश्चितपणे हे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर तुम्ही अशा काही प्रश्नांचा सराव करा, यश तुमच्या निश्चितपणे मिळणार आहे। तूर्तास इथेच थांबतो, नमस्कार।